चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. क्वार्टर फोर चे SBI कार्ड चे जर रिझल्ट बघितले तर जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत, पण कंपनी आणखी अपसाईडला जाईल की डाऊन साईडला येईल, कारण ऑलरेडी मित्रांनो स्टॉक्स मध्ये थोडस डाऊन साईडला एक फॉल सुद्धा आलेला आहे, आणि तो फॉल येण्याचं कारण एवढंच की रिझल्ट येण्या अगोदर जवळपास स्टॉक मध्ये 1.5% जास्त तुटला होता स्टॉक्स, आणि सध्याला 771 रुपयाला ट्रेंड करत आहे. कंपनीचा जर टोटल रेव्हेन्यू क्वार्टर फोरचा जर बघितला तर क्वार्टर फोर मध्ये रिझल्ट तर चांगले बघायला मिळाले आहेत, पण जवळपास आता पुढची दिशा कशी मार्केट ठरवतं किंवा स्टॉक्सचे रिझल्ट कंपनीचे आवडतात की नाही इन्व्हेस्टरला ते बघणं गरजेचं आहे. पण शॉर्ट टर्म साठी विचार न करता मित्रांनो जर ऍव्हरेज बघितलं तर लॉंग टर्म साठी हा स्टॉक सुद्धा चांगला आहे. टोटल जर याचा इन्कम बघितला मित्रांनो तर मागील क्वार्टरचा आणि या क्वार्टरचा बऱ्यापैकी चांगला दिसत आहे, आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर मागील वर्षी आणि यावर्षी जबरदस्त ग्रोथ झालेली स्टॉक्स मध्ये दिसत आहे. टोटल जर बघायचं झालं तर मागील वर्षी 3016 कोटीचा टोटल इन्कम होता, यावर्षी क्वार्टरली डिसेंबरचा जर बघितला तर मित्रांनो 3656 कोटीवरनं टोटल याच्यामध्ये वाढ झाली इन्कम मध्ये, आणि 3916 कोटीचा टोटल इन्कम झालेला आहे कंपनीचा. पण कंपनीच्या इन्कम सोबत कंपनीचा खर्च सुद्धा वाढलेला थोडासा दिसत आहे, एवढा आउट ऑफ कंट्रोल सुद्धा गेलेला नाही, पण बऱ्यापैकी ऑन एन ऍव्हरेज जर बघितला तर मागील वर्षी मित्रांनो 2236 कोटीचा होता, पण क्वार्टरली जर डिसेंबरचा बघितला 2022 तर 2971 कोटी खर्च होता यांचा टोटल एक्सपेन्सेस पूर्णपणे, आणि त्यानंतर जी वाढ झालेली आहे ती 3116.90 कोटीचा टोटल खर्च यांचा वाढलेला आहे. पण कंपनी जर बघितली तर शॉर्ट टर्म साठी विचार न करता लॉंग टर्म साठी विचार करावा मित्रांनो, कारण लॉंग टर्म मध्ये जर बघितलं तर कंपनी जबरदस्त या आपल्याला रिटर्न सुद्धा भविष्यात देऊ शकते, कंपनीची ग्रोथ सुद्धा होताना दिसत आहे. जर मागील वर्षीचा जर बघितला तर 580.86 कोटीचा टोटल आफ्टर टॅक्स म्हणजे टोटल जो ओरिजिनल प्रॉफिट असतो तो 580.86 कोटीचा होता, डिसेंबरचा जर बघितला तर 509.46 कोटी मध्ये होता, कारण क्वार्टरली जर विचार केला तर. पण त्यानंतर क्वार्टरली आणि इयरली जर बघितलं तर मित्रांनो यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे, 596 पॉईंट तुम्ही बघू शकता 596.47 कोटीचा नेट प्रॉफिट यांचा दिसून येत आहे, आणि कंपनीचा मित्रांनो जबरदस्त ग्रोथ होताना सध्या तरी दिसून येत आहे. पण या स्टॉक्सचा जर ज्यावेळेस आपण विचार करायला जाऊ त्यावेळेस मित्रांनो लॉंग टर्म साठी विचार करावा, कारण मॅक्सिमम चार्ट वरती जर आपण आलो आहोत स्टॉक्सला ज्यावेळेस आयपीओ आला होता ना 2020 त्यावेळेस मित्रांनो स्टॉक्स मध्ये जबरदस्त पडझड सुद्धा झाली होती, आणि एकंदरीत तुम्ही बघू शकता या लेवलवरनं एवढ्या लेवल पर्यंत पडला होता, पण नंतर अपसाईडला एक बिग रॅली सुद्धा स्टॉक्स मध्ये आलेली होती. एकंदरीत जर बघायचं झालं तर आता हा स्टॉक्स मित्रांनो तुम्ही बघू शकता 2020 ज्यावेळेस आयपीओ आला त्यावेळेस 1029 वरनं डायरेक्ट 550 रुपयाच्या घरामध्ये पडझड झाली होती. त्यानंतर मित्रांनो स्टॉक्सने जवळपास 1100च्या वरती जम्प मारली होती, आणि नंतर एक परत एकदा डाऊन साईडला फॉल आला होता 685 ला, नंतर रिकव्हरी सुद्धा झाली होती. आता ही जी पडझड आहे परत एकदा रिकव्हरी करू शकते का जर बघायचं झालं तर मित्रांनो कंपनीचे रिझल्ट चांगले आहेत, 77% अनालिसिस सांगत आहे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता, पण मी कंपनी मध्ये गुंतवणूक करा किंवा नका करू हे सांगत नाही मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनी चांगली आहे, क्वार्टर फोरचे रिझल्ट तात्पुरते चांगले वाईट येत राहतात, पण लॉंग टर्म साठी ज्यावेळेस विचार करतो मित्रांनो आपण त्यावेळेस कंपनी ही ग्रोथ करणारी असावी, फंडामेंटल्स मजबूत असावे, आणि ही कंपनी तुर्तास तरी चांगली आहे, थोडीशी पडझड जरी झाली तरी मित्रांनो भविष्यात चांगला एक जंप घेऊ शकतो, फक्त स्टडीसाठी याचा विचार करू शकता, बाय किंवा सेल हे रिकमेंडेशन नाही, पण कंपनी मजबूत आहे एक विचार करा. तात्पुरते ज्यावेळेस पडण्याने काय होतं बिगिनर्स इकडे घाबरून पॅनिक सेलिंग करून विकून जातात, नंतर स्टॉक एक जम्प आउट करतो, पण बिगिनर्सला हेच माहिती नसतं की आपण इकडे जर थांबलो असतो त्यासाठी थांबण्यासाठी काय पाहिजे संयम पेशन्स बिगिनर्स कडे नसतात, त्यामुळे बिगिनर्स फसतात. त्यामुळे मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलं पाहिजे, शिकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील. मित्रांनो हा स्टॉक्स तुम्हाला कसा वाटला याच्यावरती आणखी एखादा डिटेल्स मध्ये व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता, पण तुर्तास तरी स्टडीसाठी हा व्हिडिओ जबरदस्त आहे. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.